हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपल्स किचन. आज आपण कारल्याची सुकी भाजी बघणार आहोत, किंवा तुम्ही कारल्याच्या कात्र्या जरी म्हटलात तरी सुद्धा चालेल. एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आहे, तर चला तर मग या रेसिपीला सुरुवात करू. तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 5 अशा प्रकारची मी कारली घेतलेली आहेत, आणि ती आता कापायची कशी, तर अशी गोल गोल एकदम पातळ कापून घ्यायची. अशा प्रकारे मी तुम्हाला एक कारलं असं मी कापून दाखवते. अशा प्रकारे एकदम पातळ अशी आपण कारली कापून घेऊ, म्हणजे आपण ज्यावेळी परतून घेऊ त्यावेळी ती पटकन शिजतील. आणि हे जे मधलं भाग आहे जो खूप कडवट असतो, तर ते आपण बीज त्याचे हे सर्व असे प्रकारे काढून घेऊ. तर अशा प्रकारे मी सर्व कारली कापून घेतलेत आणि जो मधला बीज होता तो सर्व काढून घेतलेला आहे, बघू शकता. तर आता याला आपण अर्धा चमचा हळद पावडर घालू यामध्ये, आणि मीठ घालू. मीठ अर्धा चमचा घालून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर आता आपण हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि असं मिक्स करून आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊ. तर अर्ध्या तासानंतर बघू शकता कारली एकदम अशी सॉफ्ट झालेली आहेत आणि त्याचा जो ज्यूस आहे कडवट तो असं निघायला लागलेला आहे. तर मी हाताने असं मी व्यवस्थित मळून घेते. असं हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे त्याचं जे पाणी असतं ते निघायला लागतं. जर तुम्ही कडूपणा तुम्हाला जास्त आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि व्यवस्थित असं मळून त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जाऊ शकतो. तर इथे मी पाणी न घालता डायरेक्ट असं मी मळून घेतलं आणि त्याचं पाणी असं काढून घेते. तर अशा प्रकारे बघू शकता असं एकदम घट्ट असं करून मी सर्व कारल्याचं पाणी काढून घेते. आणि इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण हे अशी कारली अशीच घालून घेऊ, म्हणजे त्यातला जो मॉइश्चर असतो ओलापणा जो असतो तो निघून जातो. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि एक 10 मिनटं असं व्यवस्थित एक परतून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. यातलं मॉइश्चर निघून गेलं की कारली एकदम कुरकुरीत बनतात. तर आता यामध्ये आपण तेल घालून घेऊ, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. तर मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे, तेल थोडं जास्त वापरायचं आहे. तर असं व्यवस्थित आता तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊ. हे तुम्ही डीप फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालेल, तर मी इथे शेलो फ्राय करून घेते. तर असं व्यवस्थित मी तेलावर परतून घेते. 10 ते 15 मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायची आहेत, म्हणजे ती एकदम सॉफ्ट झाली पाहिजेत आणि कुरकुरीत झाली पाहिजेत. तर अशा प्रकारे मी कंटिन्यू असं चालवत आहे आणि बघू शकता आता थोडा कलर चेंज झालेला आहे. तर आता ही कारली मी अशी सर्व मी काढून घेते एका प्लेटमध्ये. अशी मी सर्व कारली काढून घेतली आणि सेम पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून मी तेल घेते. आणि यामध्ये मी तेल गरम झाल्यावर एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या मी एकदम बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घातलेल्या आहेत. हे आता व्यवस्थित थोडंसं लालसर करू येईपर्यंत आपण परतून घेऊ एक 5 मिनटं. तर बघू शकता कलर थोडा चेंज झाला आहे. तर आता यामध्ये आपण ज्या कारली फ्राय करून घेतलेल्या होत्या ते आपण घालून घेऊ आणि व्यवस्थित आपण लसूणमध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे काय त्याला मस्त लसणीचा असा फ्लेवर येतो. आणि लसणीसोबत एक 5 मिनटं आपण परतून घेऊ. तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ. तर मसाल्यांमध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून धना पावडर, 1/2 टेबलस्पून आमचूर पावडर आणि 1/2 टेबलस्पून हळद पावडर. आणि स्वादानुसार आपण मीठ घालू. मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, कारण मीठ आपण पहिलं पण थोडं घातलेलं होतं. तर आता आपण हे व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करू. आमचूर पावडर घातल्याने मस्त आपल्या कारल्यांना टेस्ट येते आणि मस्त चटपटी जशी लागतात. तर आता हे मिक्स करून झालेले आहे, तर झाकण लावून एक 10 मिनटं हे सॉफ्ट व्हायला ठेवून देऊ. तर आता हे बघू शकता 10 मिनटानंतर मस्त आपली कारली शिजून तयार आहे. तर एकदा असं चमच्याने चालवून घेऊ. आता ही कारल्याची भाजी सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. तर ही मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि सर्व्ह करते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप कमी वेळामध्ये बनून तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.